भाजप शिवसेनेचा वादाचा आणखी एक सामना रंगला आहे। शिवसेनेचं मुखपत्र सामनावर 3 दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे। या संदर्भात भाजपनं पत्र पाठवलंय। सामनामधील वृत्तांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा भाजपनं केलाय। 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना छापण्यावर बंदी घालण्याची मागणी भाजपनं केली आहे। या मागणीवर शिवसेनेनं जहरी टीका केली आहे। आजपर्यंत सामनावर बंदी घालण्याची मागणी पाकिस्तानमधून होत होती, मात्र आता घाबरलेल्या आमच्या मित्रांकडूनच ही मागणी होती आहे, त्यामुळे त्यांची डीएनए चाचणी करावी लागेल असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। पाकिस्तानचा सुरासूर जर भारतीय जनता पक्ष मिळवत असेल तर या लोकांचा मेंदू तपासावा लागेल, यांचं हृदय नक्की कोणासाठी धडधडतं हे मला पाहावं लागेल। सामना हा देशाचा दुश्मनांचा दुश्मन आहे, सामना हा महाराष्ट्राच्या दुश्मनांचा दुश्मन आहे, आणि सामना हा दैनिक नव्हे सैनिक आहे। शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेला तो सामान्यांचा आवाज आहे। सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर भारतीय जनता पक्षानं आता सुरू केला असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला आता हे किती घसरले याचा विचार करावा लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।